श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ वत्सगुम 90.8 FM आवाज वाशिम की आणि एक खास कार्यक्रम रेडिओ वत्सगुमचा करिअर गायडन्स. आणि या कार्यक्रमात खास मार्गदर्शन करण्यासाठी खास पाहुणे आपल्यासोबत आहे आणि औचित्य आहे, कारण आत्ताच 12वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि सर्वप्रथम 12वीमध्ये पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं रेडिओ वत्सगुम परिवाराकडून खूप खूप अभिनंदन. आणि आपल्याला कशा पद्धतीने आपलं करिअर निवडायचं आहे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी खास तज्ज्ञ आज आपल्यासोबत आहेत, जे आहेत प्राध्यापक सलमान शेख सर, जे आहेत PhD, सध्या ते PhD करत आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आणि सोबतच ते MSTC जे आहे तर याच्या FCE कोऑर्डिनेटर ते सुद्धा वाशिम जिल्ह्याचे आहेत. तर सर्वप्रथम सर खूप खूप स्वागत आहे, नमस्कार. थँक्यू सर. सध्याच आता आपण पाहतोय की 12वीचा रिझल्ट लागलेला आहे. या विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा देत त्यांच्या करिअरकडे त्यांना वळवणार आहोत आणि त्यांनी कशा पद्धतीने करिअर चूज करायला पाहिजे म्हणजे सर्वात महत्वाची ही स्टेप आहे सध्या. म्हणजे नुकताच 12वीचा रिझल्ट लागला आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक गोंधळ असतं की नेमकं काय करायचं, म्हणजे 12वी तर पास झालो पण आता नेमकं करायचं काय. तर याच्यावर आज आपण मार्गदर्शन करणार आहोत. तर सर्वप्रथम 12वीच्या विद्यार्थ्यांना नुकतीच परीक्षा झाली याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी सगळ्या विद्यार्थ्यांना कॉंग्रॅच्युलेट करणार जेही रिझल्ट लागलेला आहे त्याच्याबद्दल. तुमचा रिझल्ट जर का कमी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आणि जास्त असेल तरी काही म्हणजे इशू नाही आहे. म्हणजे रिझल्टबद्दल आपण कधी डिमोटिवेट जास्त झालं नाही पाहिजे. म्हणजे मला कमी मार्क पडले आता मी काहीच करू शकत नाही असं काही नाही. आज आपलं जे इंटरव्ह्यू आहे त्याच्यात आपण हेच बोलणार की ईच अँड एव्हरी स्टुडंट कसं आपलं प्लॅटफॉर्म आणि करिअर समोर घडू शकते. बिलकुल ठीक आहे. नक्कीच, म्हणजे जे पास झालेले आहेत त्यांनी ते तर आता यशाला गवसणी घालणार आहेत पण जे फेल झालेले आहेत तर त्यांनी न म्हणजे आत्मविश्वास त्यांचा न गमवता परत प्रयत्न करायचा आहे, कारण प्रयत्न अंती परमेश्वर असं आपण म्हणतो. तर जो भी लोक कोशिश करते हैं उनकी हार नहीं होती है. तर सर सर्वप्रथम आपण आता ओळूयात की जसं खूप साऱ्या ब्रँचेस असतात, आर्ट असेल, सायन्स आहे, कॉमर्स आहे, आता विद्यार्थी पास झालेले आहेत, काही आर्टचे आहेत, काही सायन्सचे आहेत, काही कॉमर्सचे आहेत. तर सर्वप्रथम आपण सायन्सच्या विद्यार्थ्यांकडे वळूयात की त्यांनी कशा पद्धतीने आपलं करिअर सध्या चूज करायला पाहिजे. करिअर चूज करताना बघा सगळ्यात इम्पॉर्टंट काय असते की तुमचं इंटरेस्ट कोणत्या फील्डमध्ये आहे. बिलकुल ओके. मॅक्सिमम स्टुडंट काय करतात, फुटप्रिंट्स जे असतात ना दुसऱ्यांचे ते फॉलो करतात. जी बिलकुल, म्हणजे हे केलं म्हणून मी म्हणून हे करत आहो, पण हे केलं म्हणून मुलाने पण हेच करायचं. राईट राईट राईट. पण ऍक्च्युअल फॅक्ट जे असते नंतर त्याला कळते एक वर्षानंतर दोन वर्षानंतर मधात अभ्यासक्रमाच्या मधात की आय एम नॉट एलिजिबल अँड आय एम नॉट कम्फर्टेबल विथ इट. म्हणजे मी याच्या जे पर्टिक्युलर कोर्स घेतलेला आहे त्याच्यात मी सुटेबल नाही आहे आणि मला हे आता जमत नाही आहे. बिलकुल. तेव्हा काय होते, त्या विद्यार्थ्याची निराशा होते आणि तो न कळत मग दुसऱ्या साध्या कामावर लागतो आणि रोजंदारी करून काहीतरी आपलं पैसे कमवण्यासाठी लागतो. नक्कीच. याच्यामुळे काय होतं, तर एज्युकेशनचाही काही फायदा नाही झालेला आहे. जे ओके, जे पर्याय त्यानं निवडलेला आहे त्याचा त्याला त्याच्या आयुष्यात काहीच फायदा झालेला नाही. नक्कीच. तर माझं म्हणणं हे आहे की 12वीनंतर आपण बेसिकली सायन्सवर याच्यासाठी फोकस करत आहोत की मॅक्सिमम जे जास्तीत जास्त मुलं आहेत ते सायन्सनंच आपलं करिअर आता प्रिफर करत आहे, खेड्या विभागातले असो किंवा शहरातले असो. नक्कीच. ओके, त्यांना इतकं तर हे चांगलं झालेलं आहे की त्यांना हे माहिती आहे की सायन्स आहे तरच पुढचं आता आयुष्य आपलं आहे, करिअर आहे, असं एक थीम झालेली आहे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये. ते तरी चांगलं झालेलं आहे. ओके, आता सायन्समध्ये कोणते कोणते ऑप्शन्स आहेत तसं बघितलं तर भरपूर ऑप्शन्स आपल्याला सायन्समध्ये अवेलेबल आहेत. ओके, आणि मेन आता आपण ज्यांची चर्चा जास्तीत जास्त करतो आपल्या विभागात, ओके, म्हणजे महाराष्ट्रात विदर्भात जी जास्त चर्चा होते आणि जी जास्त कोर्सेस आपल्या जवळपास अवेलेबल आहे कमीत कमी खर्चात, बिलकुल त्याची आपण म्हणजे इथं चर्चा करून घेऊ. नक्कीच, म्हणजे सहज आपल्या विद्यार्थ्यांना ते अफोर्डेबल राहिलं पाहिजे. बिलकुल बरोबर. म्हणजे त्यांना एक तर जास्त महाग एज्युकेशन पण नको बिलकुल, बट क्वालिटी अँड एक हे आपण कॉम्पिटेटिव्ह जग आहे त्याच्यात आपण टिकलो पाहिजे, तो एज्युकेशन आपण घेणार त्याच बाबतीत आपण इथं आज चर्चा करून घेऊ. नक्कीच. तर सर ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की सायन्सचे विद्यार्थी आहेत, सायन्सच्या विद्यार्थ्यांना बऱ्याचशा फील्ड आहेत, तर नेमक्या कशा पद्धतीने आणि कोणत्या त्यांनी चूज करायला पाहिजे? नेमक्या बघा आता कसं चूज करायचं, जे समजा कोणत्या विद्यार्थ्यांचं क्रिएटिव्हिटीमध्ये इंटरेस्ट असेल, बिलकुल क्रिएटिव्हिटी, जे त्यानं इंजिनिअरिंग फील्डमध्ये आपलं करिअर डायव्हर्ट करावं. जे ओके, क्रिएटिव्हिटीचे जे मूळ म्हणजे काम करायचे जे तथ्य असतात ते इंजिनिअरिंगमध्ये शिकवल्या जातात. बिलकुल ओके. जसं फॉर एक्झाम्पल आपण घेऊ उदाहरणार्थ
सिव्हिल इंजिनियर तुम्ही बनला ओके, तुम्ही नवीन नवीन चांगले चांगले घर बनवू शकता. बिल्कुल. तुम्ही चांगले चांगले आता तुम्ही रोड्स बघत आहे नक्कीच. ओके, आपल्या आता वाशिम डिस्ट्रिक्टला सौभाग्याने आपल्याला समृद्धी मार्ग लाभलेला आहे. नक्कीच. बरोबर आहे. आता नवीन एक फोर लेन पण आपलं उद्घाटनासाठी पेंडिंगच आहे, एक अकोला टू हैदराबाद जे. बरोबर आहे. म्हणजे हे पहिले जे रोड्स होते आणि आताचे जे रोड्स आहेत त्याच्यात खूप काही फरक आहे. बरोबर. तसंच पहिले जे घर होते आणि आताचे जे घर आहेत त्याच्या डिझाईन मध्ये त्याच्यामध्ये पण खूप फरक आहे. खूप फरक आहे. तर याच्यात क्रिएटिव्हिटी आलेली आहे. नक्कीच. ओके. तसंच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे आपल्याजवळ. त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. बिलकुल. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे. नक्कीच. त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. म्हणजे सर्वात जास्त गतिमान आता सध्या हेच आहे. याच्यामध्ये करिअर करण्यासाठी बरेचसे विद्यार्थी आहेत पण त्यांना गायडन्स नाही आहे. बिलकुल. नेमकं काय आहे याच्यामध्ये, कसं करिअर आहे? बेसिकली खूप साऱ्या विद्यार्थ्यांना तर हेच माहीत नाही की इंजिनिअरिंग मध्ये ब्रांचेस असतात. पहिली गोष्ट. बिलकुल. म्हणजे इंजिनियर व्हायचंय बस इंजिनियर आहे. ते दोन चार इंजिनियर जे असतात, जसं सिव्हिल असेल, आर्किटेक्चर असेल, इथपर्यंत तो म्हणजे त्याच्यानंतर आय टी मध्ये असतं काहीतरी करिअर, ह्या गोष्टी माहीत आहेत. पण जसं तुम्ही म्हणता की ब्रांचेस असतात, तर त्याच्यावर पण आपण बोलूयात. राईट. जसं मी आता थोड्याच वेळा अगोदर तुम्हाला सांगितलं की सिव्हिल, मेकॅनिकल, कम्प्युटर अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे ब्रांचेस आहेत. तशीच एक आता नवीन ब्रांच पण आलेली आहे जे सध्या जास्तीत जास्त ट्रेंडमध्ये आहे. नक्कीच. ओके. त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स म्हणू. जे ती ब्रांच आता जसं मला एज्युकेशन घ्यायचं आहे, मी आजचं स्कोप घेऊन एज्युकेशन कधीच घेणार नाही. नक्कीच. फ्युचरच्या हिशोबानेच आपण त्याला बघूयात. बिलकुल बिलकुल. माझं कसं आहे, समजा आज सिव्हिल इंजिनिअरिंगला स्कोप आहे, म्हणजे हे स्कोप आज आहे जे. हे स्कोप नंतर चार वर्षानंतर राहणार की नाही राहणार त्याचं प्रेडिक्शन आपण करू शकत नाही. नक्कीच. करेक्ट. तर आपल्याला असं स्टडी करायचं आहे की माझं इंटरेस्ट पर्टिक्युलरली कम्प्युटरमध्ये आहे का. ओके ठीक आहे, कम्प्युटरमध्ये आहे तर चार वर्षानंतर त्या ब्रांचला स्कोप राहणार की नाही राहणार हे पण आपण बघावं लागेल. आपल्याला बघावं लागेल. नक्कीच. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनच आपल्याला ब्रांच जी आहे डिसाईड करावी लागेल. जे जे. तर जसं आता तुम्ही सांगता की नवीन काहीतरी करिअरच्या संधी आहे तर विद्यार्थ्यांना माहीत नाही, तर मग त्यांना ही जर माहिती करून घ्यायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल? त्यांनी जवळपासच्या जे इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांना व्हिजिट करावे. अच्छा. नाही तर आता तुम्ही पण चांगलं मार्गदर्शन देताच त्यांना रेडिओच्या माध्यमातून. नक्कीच. म्हणजे हा हे तर कार्यक्रम आपण त्याच्यासाठीच ठेवलेला आहे. आणि ज्यांना माहिती जे ऐकतायत त्यांना पण आव्हान करूयात आपण की त्यांचे जे काही विद्यार्थी असतील, पाल्य असतील, यांच्यापर्यंत हा इंटरव्ह्यू नक्कीच पोहोचवेल. बरोबर. जे. तर कशा पद्धतीने आपल्या इकडे काय आहे सध्या वाशिम जिल्ह्याचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण बोलूयात की यांना जर प्रॉपर मार्गदर्शन पाहिजे असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे, कोणाला भेटायला पाहिजे? भेटायसाठी बघा, इथं सीईटी सेलनं सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये एक त्यांचं एफ सी कॉर्डिनेटर दिलेला आहे. नक्कीच. म्हणजे तुम्हीच एम एस टी सीईटीचे कॉर्डिनेटर आहात वाशिम जिल्ह्याचे. तर हे फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करत आहोत सीईटी सेल थ्रू. अच्छा. तर ज्या विद्यार्थ्यांना करिअर चूज करण्यात काही अडचण असेल, बिलकुल, म्हणजे कन्फ्यूज असतात काही काही विद्यार्थी, कसं असते मी इकडे जाऊ की इकडे जाऊ, नक्कीच ते डिसाईड करू शकत नाही. ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत आपल्याकडे जवळपास, म्हणजे वाशिम जिल्हाच हा ग्रामीण भागात आहे पूर्ण, तर त्याच्यामुळे त्यांना प्रॉपर गायडन्स मिळणं हे थोडंसं म्हणजे शोधाशोध होतं, त्यांना प्रॉपर मार्ग आपल्याकडे मिळू शकते. बिलकुल बिलकुल. तुम्ही कधीही आम्हाला संपर्क करू शकता. सीईटी सेलवर आमचं कॉन्टॅक्ट डिटेल आणि ॲड्रेस अवेलेबल असतो, आम्ही वाशिममध्येच असते. अच्छा. ओके. तुम्ही आम्हाला कधीही भेट द्या. नाईन टू फाईव्ह हे आमचं टाईम असते. बिलकुल. ज्याही विद्यार्थ्यांना यायचं आहे फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग आम्ही प्रोव्हाइड करतो अप टू द ऍडमिशन प्रोसेस. नक्कीच सर. याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी आता आपण एआय सिस्टीम हे आहे ती पण प्रचलित आहे, त्याविषयी आपल्या विद्यार्थ्यांना काय सांगायला? पण मी विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो, मी जसं तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगमध्ये पण की आर्ट्स आणि कॉमर्स बिलकुल याचे लिमिटेड सोर्सेस आहेत, पण सायन्स एक वाईड फील्ड आहे, म्हणजे जास्तीत जास्त स्कोप सायन्स फील्डमध्ये आहे. याचं उदाहरण मी याच्यासाठी स्टार्टिंगमध्ये दिलं आहे की एआय जे आहे यांचे सगळ्यांचे जॉब संपवत आहे आता बेसिकली म्हटलं तर. बिलकुल. ओके. 10 लोकांचं काम आता एक टूल करत आहे. नक्कीच. एक टूल करत आहे. एक साधारणतः आपण एक्झाम्पल घेऊ आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आपण गोष्ट करत आहोत. ओके. आता समोरचे जे 50 वर्ष आहे याचा आपल्याला साथ राहणारच आहे आणि आपल्याला याला शिकावं लागणारच आहे. जसं आज तुम्ही तुमचं मोबाईल शिकले. बरोबर आहे. तुम्हाला एज्युकेशन नसेल तरी तुम्ही शिकले. बरोबर. कारण की हे काळाची गरज आहे. बिलकुल. तुम्ही तुमच्या घरी बसल्या बसल्या युपीआय पेमेंट करत आहात, तुम्हाला बँकेत जायची गरज नाहीये. नक्कीच. याच्यासाठी तुम्ही कोणतं एज्युकेशन घेतलं का? नाही. नाही.
पण टेक्नॉलॉजीनं तुम्हाला ते एज्युकेशन ऑटोमॅटिकली दिलंय आणि गरज निर्माण झाली त्याच्यामुळे तुम्हाला ते करावं लागलं, करावं लागलं, शिकावं लागलं. तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, सध्या हे इमर्जिंग आहे म्हणजे स्टार्टअप आहे. बिलकुल. ओके, नंतर पुढच्या याच्यात तुम्हाला हे शिकावं लागणारच आहे आणि हे तुमच्यावर एक लाभलेली म्हणजे थोपलेली एक हे आहे, लाभलेली जी आहे नक्कीच. ठीक आहे, याच्यात आता काय होतं, एक एक्झाम्पल मी सांगू. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये तुम्ही जे काही तुमच्या मनात आहे फक्त तिथं इनपुटमध्ये द्यायचं आहे, म्हणजे एक टास्क बार येईल. ओके, त्या टास्क बार मध्ये लिहायचं, जसं आता तुमचं रेडिओच आहे. नक्कीच नक्कीच, एखादं तुम्हाला स्क्रिप्ट लागली तर आम्ही लगेच त्याला सांगतो आणि ते आम्हाला लगेच प्रोव्हाइड करतं. आम्हाला करिअर गायडन्स याविषयी मुलाखत घ्यायची, आम्हाला काही प्रश्न हवेत तर लगेच ते प्रश्न आम्हाला देतं. बिलकुल, म्हणजे जी तुमची गरज आहे तीच ओळखून ते तुम्हाला देत असतं. म्हणजे गुगलला जस ज्या पद्धतीने आपण सर्च करून मग खूप सारे ऑप्शन्स त्याच्यामध्ये येत होते, आता याच्यामध्ये ऑप्शन्सची गरज नाही, जे हवं तेच देत आहे. राईट, आता यानं तुम्हाला स्क्रिप्ट दिली, बरोबर आहे. बिलकुल, म्हणजे कोणाचा जॉब यानं घेतलेला आहे, जे स्क्रिप्ट रायटरचा त्यांनी जॉब घेऊन टाकलेला आहे. बरोबर आहे, म्हणजे यांचं आता खाण्यापिण्याचे लाले लागले. बरोबर आहे, पुढच्या वेळेस तुम्हाला काही गरज राहणारच नाही त्यांची, आणि तुम्ही त्याला कमांड देऊ शकता म्हणजे मदत पण. बिलकुल, की हा हे स्क्रिप्ट या हिशोबानं चेंज करा. बरोबर आहे, तो चेंज करून पण तुम्हाला देईल. तर असे भरपूर वेज आहेत ज्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आपलं रोप जे आहे जमवलेलं आहे, आणि समोर आता करिअर तुम्हाला कम्प्युटर सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये करणं आवश्यक आहे, म्हणजे आवश्यक आहे. नक्कीच, जसं एक उदाहरण मी तुम्हाला आणखीन देतोय, ब्रेनचे मेडिकलमध्ये जे आपण ब्रेनची सर्जरी करतो, हार्टची बायपास सर्जरी आलेली आहे, लेझर टेक्नॉलॉजी आलेली आहे. नक्कीच. ओके, याच्यात ऑपरेशन्स जे आहे ते रोबोट करत आहे, तुम्हाला माहिती आहे का? हा बिलकुल, आता डॉक्टरचं ऑब्झर्वेशन असते. बिलकुल. ओके, ऑब्झर्वेशन डॉक्टरचं असते पण ऑपरेशन कोण करत आहे? रोबोट्स करत आहे. रोबोट्स लेझर टेक्निक म्हणजे काय आहे? एक रोबोट टेक्निक आहे. बिलकुल बिलकुल. ओके, हे पण सुद्धा पॉसिबल झालेलं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कोलॅबरेशनमुळे. नक्कीच, विद्यार्थ्यांना आपल्याला हे सांगायचं की प्रत्येक ब्रँच एकमेकाला जुळलेली आहे, जुळलेली आहे, आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने करिअर आहे ते पण आता तुम्ही सांगताय त्या पद्धतीने. राईट राईट राईट, आणि याच्यामुळे माझं हे सांगण्याचं तात्पर्य इंजिनिअरिंग फील्डमध्ये का आहे, कारण की इंजिनिअरिंग फील्ड हे अशी वास्ट फील्ड आहे जे तुम्हाला मेडिकलमध्ये पण जॉब देऊ शकते. जसं मी आताच एक्झाम्पल तुम्हाला दिलंय. ओके, ते तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये कोर मध्ये पण जॉब देऊ शकते, प्लस तुमचं स्वतःच बिझनेस तुम्हाला तयार करायचा असेल करू शकता, तर तुम्ही तुमचं स्वतःच स्टार्टअप करू शकता. बिल्कुल सर, हे झालं सायन्सच्या अनुषंगाने. तसंच तुम्ही सांगितलं की आर्ट आणि कॉमर्स याच्यामध्ये लिमिटेड हे आहेत, त्याच्यामुळे ते विद्यार्थी ऑलरेडी ते चूज करतात आणि त्याच्यामुळेच त्याच्यामध्ये जातात. राईट राईट. आणि याचबरोबर आता हे ज्यावेळेस आपण करिअर चूज करतोय, ह्या सर्व भानगडी ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या विद्यार्थ्यांना कळतात, पण प्रॉपर एक गोष्ट असते ती म्हणजे डॉक्युमेंट प्रिपरेशन. हे एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. सर्व काही झालं आणि तेच नसतं विद्यार्थ्यांकडे, तर याच्यावर काय सांगाल? ॲज अ एफ सी कॉर्डिनेटर मला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम याच टास्कमध्ये येतो. अच्छा, कशा पद्धतीने? आता विद्यार्थी काय करतात, विद्यार्थी किंवा पालक पण, याच्यात पालक पण जबाबदार आहेत. अच्छा. ओके, डॉक्युमेंट केव्हा बनवतात? रिझल्ट लागल्यानंतर. अच्छा. आणि रिझल्ट लागल्यानंतर नेमके आपल्याजवळ ऍडमिशनसाठी फक्त एक महिना किंवा 15 दिवसचा टाइम, धावपळ होऊन जाते. खूप सारी खूप धावपळ होते. नंतर आपण काय करतो, धावपळ झाल्यावर एखादं डॉक्युमेंट आपलं जर का प्रिपेअर नाही झालं नक्कीच, तर त्याच्यामुळे आपलं कास्ट, सपोज एखादा विद्यार्थी कास्टमध्ये असेल तर त्याचं बेनिफिट त्याला भेटणार नाही. नक्कीच. ओके, आणि कास्टचं बेनिफिट आपल्याला भेटलं नाही तर समोरचं काय होतं आपल्याला माहिती आहे, आपली कॅटेगरी ओपन मध्ये कन्वर्ट होणार आणि ओपनची फीस लागणार. कोणत्या एज्युकेशन मध्ये पर्सेंटेज, साऱ्या साऱ्या गोष्टी आहेत, सीट लिमिटेड असतात. ओके, तर हे सगळे अडचणी येतात. तर एक डॉक्युमेंट प्रिपरेशन साठी मी पालकांना विशेष करून आज सांगू इच्छितो की त्यांनी मुलांसोबत जाऊन आजच्या आज म्हणजे आजच्या आज मागं लागावं की आपले डॉक्युमेंट्स काय काय पेंडिंग आहेत. बिलकुल. एक मी जनरल लिस्ट सांगतो, काय काय लागतात ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये, काय काय डॉक्युमेंट्स लागतात हे पण आपल्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. राईट, एक जनरल म्हणजे सगळ्याच अभ्यासक्रमासाठी हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. अच्छा, सगळ्याच अभ्यासक्रमासाठी, तुम्ही मेडिकलमध्ये जाणार तरी लागणार आहे, कोणत्याही याला तुम्हाला ऍडमिशनसाठी ह्या गोष्टी लागणार आहे. बिलकुल. पहिलं सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट 10वीची मार्कशीट, हे विद्यार्थ्यांजवळ आहे. ठीक आहे, दुसरं आहे तुमच्याजवळ 12ची मार्कशीट, जे आज रिझल्ट लागणार आहे त्याची तुम्हाला मार्कशीट तुमच्या कॉलेजमधून भेटणार. बिलकुल. त्याच्यानंतर TC, नक्कीच, लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट आपण त्यांना म्हणतो. असे हे 3 डॉक्युमेंट आपल्याजवळ आहेत, याला बनवायची आपल्याला गरज नाही आहे, हे तर डॉक्युमेंट असतात. त्याच्यानंतर चौथं डॉक्युमेंट इम्पॉर्टंट आहे, ते आहे नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल सर्टिफिकेट. बिलकुल. आता हे नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल काय आहे? नॅशनॅलिटी म्हणजे तुम्ही भारताचे रहिवासी आहात, हे सर्टिफिकेट तुम्हाला
पाहिजेच. बिलकुल. त्याच्यासोबत डोमेसाईल का लागतो की तुमची तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात. नक्कीच. जेव्हा तुम्ही हे डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी देसाल तेव्हाच तुम्हाला सगळ्या सवलती महाराष्ट्रातल्या भेटतील, नाहीतर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेरचा कॅन्डिडेट कन्सिडर करण्यात येईल. आणि त्या पद्धतीने मग बाहेरच्या राज्यात मधला जो कोटा असतो आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला एंट्री मिळेल. जसं इकडे 80% असतं महाराष्ट्रवाल्यांना आणि बाहेरच्यांना 20%, म्हणजे 80%तून तुम्ही 20%मध्ये जाऊन बसाल. आता 10% आहे ते, आता ते 10%वर आला जसं आता तुम्ही सांगताय, तर त्या पद्धतीने होईल. म्हणजे विद्यार्थ्यांचा खूप मोठा नुकसान याच्यामध्ये होऊ शकतं. तर हे छोटासा कागद आहे, बिल कागद मोठा नाही आहे, नाही पण त्याचा खूप मोठा फरक पडतो. फरक पडतो इथं ते सरळ सरळ तुम्ही ऍडमिशन प्रोसेस मधून बाहेर पडता. बिलकुल. म्हणजे हे पण गरजेचं आहे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं. म्हणजे डॉक्युमेंट प्रिपरेशन हे खूप महत्वाचा मुद्दा आहे ऍडमिशन प्रोसेस सर्वांना समजतं, करिअर चूज करताना ते पण. पण कशा पद्धतीने ते करिअर चूज करताना आपलं कुठे नुकसान होऊ नये, आपला नंबर लवकर लागेल याच्यासाठी डॉक्युमेंट प्रिपरेशन गरजेचं आहे. आणि तुम्ही सांगितलेली ही लिस्ट आहे. आणखीन आहेत हे ओपन साठी झालंय. बिलकुल. म्हणजे ओपन साठी इतके डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. आता नॅशनॅलिटी डोमेसाईलचं कसं असते, नॅशनॅलिटी असो, कास्ट सर्टिफिकेट असो, व्हॅलिडिटी असो किंवा नॉन क्रिमिनल असो, हे आपल्याला सेतू मधून काढावं लागतात. तर काही तांत्रिक अडचणामुळं हे केव्हा लवकर पण भेटते किंवा डिले पण होऊ शकतो. आणि जर का डिले झालं, समजा काही त्रुटी आल्या आपल्या कागदात जे आपण प्रोव्हाइड केले, त्याच्यामुळे काही सर्टिफिकेट आपले डिले झाले आणि इकडे आपली ऍडमिशनची जी डेडलाईन आहे रजिस्ट्रेशनची ती आपल्याला हुकली, तर आपलं सरळ सरळ कॅटेगरी चेंज होणार. अच्छा, ठीक आहे. तर कास्टवाल्यांसाठी जे आता कास्टमध्ये येतात, ओपनचा तर काही इशू नाही राहिलेला आहे. कास्टवाल्यांसाठी वरचे तर सगळे डॉक्युमेंट लागणार जे आता मी सांगितले. बिलकुल. प्लसमध्ये त्यांना कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे तीन डॉक्युमेंट त्यांना कंपल्सरी असतात. बिलकुल. हे डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे. ओके, तरच तुमचं ऍडमिशन कुठेही कोणत्याही स्ट्रीमला होईल आणि त्या कोट्यामध्ये तुम्ही बसाल. बिलकुल, त्या पर्टिक्युलर कास्टमध्ये तुम्ही बसू शकता. नक्कीच सर. ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने करिअर चूज करायला पाहिजे, त्याच्यानंतर डॉक्युमेंट प्रिपरेशन काय असतं, AI काय आहे, या सर्व गोष्टी आपण थोडक्यात आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. तरी आपल्या या कार्यक्रमातून जाता जाता काय आपल्या विद्यार्थ्यांना काय संदेश आपण देऊ इच्छिता? जाता जाता मी विद्यार्थ्यांना हेच सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांनी करिअर चूज करताना कधीही फुटप्रिंट, जसं मी स्टार्टिंगमध्ये पण सांगितलं आहे, म्हणजे दुसऱ्यांना बघून माझं करिअर बनेल असं कधीच करू नये. नक्कीच. ओके, आणि आता कसं असतं माहिती का, आपलं एक थोडंसं एक मी तुमचे 2 ते 3 मिनिटं घेणार. नक्कीच. विद्यार्थी काय करतात, एखादा विद्यार्थी तो श्रीमंत आहे, त्यानं पुण्यातले कॉलेज घेतले, तिथलचा खर्च किती, तो आपल्याला झेपते का, हे सर्व विचार करतच नाही. नाही, पुण्याला फक्त जायचं, मित्र चालला म्हणून मी पण चाललो. ओके, मग तो एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो, तिथं गेल्यावर तिथलची 1-1.5 लाख, 2 लाख फीस असते, राहण्या खाण्याची वेगळी फीस, ते त्याला झेपत नाही. ओके, ऍडमिशन तर होऊन जाते. ऍडमिशन कुठून होते, वाशिम मध्ये होते. ओके, त्यांना पुण्याला जायची गरज नाही, कारण की सेंट्रलाइज प्रोसेस आहे. नक्कीच. विद्यार्थी माझ्याजवळ आला, मी ऍडमिशन करून देतो त्यांचं पुण्यामध्ये पण. बिलकुल. ओके, पण नंतर तिथं गेल्यावर काय होते, त्याला माहिती पडते की मला इतकी फीस आज रोजीच भरायची आहे आणि तो भरू शकत नाही, मग त्याचं ऍडमिशन होते तिथं कॅन्सल आणि त्याचं 1 इयर तो लॉस होऊन जाते. नक्कीच. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फायनान्शियल सर्वात महत्वाचं असतं की आपली आर्थिक परिस्थिती काय आहे आणि ते पाहूनच आपला निर्णय घेणं गरजेचं असतं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं की मी या कॉलेजमध्ये जायला पाहिजे, तिथे शिक्षण घ्यायला पाहिजे, पण ते आपल्याला झेपावतं का नाही झेपावत, आणि त्याच पद्धतीचे एज्युकेशन कमी खर्चामध्ये आपल्याकडे मिळत असेल, अवेलेबल आहे. बिलकुल. तर तिथे त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. जे म्हणजे आपली परिस्थिती पाहता प्रत्येक विद्यार्थ्यांनी या कशा पद्धतीने करिअर चूज करायला पाहिजे, कशा पद्धतीने डॉक्युमेंट प्रिपरेशन करायला पाहिजे, त्याचबरोबर आपली आर्थिक परिस्थिती पाहून कोणत्या महाविद्यालयामध्ये आपली निवड होईल आणि आपल्याला ती झेपावेल का, हे सर्व पाहूनच आपली प्रोसेस करायला पाहिजे, असं सुंदर असं मार्गदर्शन आज सरांनी आपल्याला केलेलं आहे. तर करिअर गायडन्स या कार्यक्रमात, रेडिओ असगुमच्या खास कार्यक्रमात आपल्यासोबत खास पाहुणे आज होते सलमान शेख सर, जे प्राध्यापक आहेत आणि सध्या ते PhD करीत आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, त्याचबरोबर MSTCET ते फॅसिलिटेटर आहेत, आपल्या वाशिम जिल्ह्याचे कोऑर्डिनेटर आहेत आणि सर्व काही माहिती ते तुम्हाला सहज देऊ शकतात, सहज ते अवेलेबल आहेत. ते सध्या संमती इंजिनिअरिंग कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर म्हणून तिथे काम पाहत आहेत. तर आपल्याला जी काही माहिती लागेल तर ते सहज तुम्हाला भेटू शकतात,
ते सहज तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. तर सर्व विद्यार्थ्यांना सर्व पालकांना हीच विनंती आहे की हा कार्यक्रम ऐकून ज्या विद्यार्थ्यांनी ज्या पाल्यांनी हा कार्यक्रम ऐकला नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा, किंवा त्यांना या व्यतिरिक्त जर माहिती हवी असेल तर प्रत्यक्ष सरांची ते भेट घेऊ शकतात. सर पण इझिली अवेलेबल आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे, कारण आताच नुकताच 12वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच म्हणजे मार्गदर्शन हवं असेल तर सरांनी डीपली नॉलेज आपल्याला दिलेलं आहे सायन्सच्या विद्यार्थ्यांनी काय काय करायला पाहिजे, वेगळ्या पद्धतीने सध्या करिअर चूज कसं करायचं ही सविस्तर माहिती सर आज आपण आम्हाला दिली आमच्या स्टुडिओत आपण आलात त्याबद्दल रेडिओ अच्छगुण परिवाराकडून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मी माझं एक श्रोत्यांसाठी तुमच्या एक ऍड्रेस परफेक्ट सांगून देतो की त्यांना मला भेटायचं असेल तर ते कुठं येऊ शकतात. नक्कीच नक्कीच. माझं नाव प्रोफेसर सलमान शेख आहे जसं सरांनी सांगितलं आहे, आणि तुम्ही मला सन्मती इंजिनिअरिंग कॉलेज वाशिममध्ये कधीही भेटू शकता वर्किंग डेजमध्ये करिअर काउन्सिलिंगसाठी. आणि आमचं जे कॉलेज आहे ते मालेगाव रोडवर आहे, सावरगाव बर्डेजवळ. ठीक आहे, तिथे येऊन तुम्ही कधीही भेटू शकता. नक्कीच. तर सर आज आपण आपला वेळ काढून आमच्या स्टुडिओला आलात, मुलाखत दिली, अतिशय सुंदर अशी माहिती दिली, त्याबद्दल परत एकदा आपला रेडिओ वाचकून परिवाराकडून खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.